आपण रेल्वेचं काढलं रेल्वे नंतर आपण वर्क करणार आहोत कामाचं बघणार आहोत जे काही कामावरचे आपल्याला प्रश्न विचारले जातात विचारले जातात ना पोलीस भरतीला नाही हा ना तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सोडवायचं आहे तर पहिला प्रश्न घ्या आता तुम्ही हे प्रश्न पहिला घ्या एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तर दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ओके okay. बघा एक व्यक्ती एक काम करण्यासाठी किती दिवस लागतो दहा दिवस लावतो दुसरा व्यक्ती ते काम करण्यासाठी किती दिवस लागतो पंधरा दिवस लागतो जर ते दोघांना मिळून एकत्र काम केलं तर काम किती दिवसात कंप्लीट होईल यासाठी फक्त एवढंच करायचं पहिला गुण पहिला व्यक्ती गुणिले दुसरा व्यक्ती छेदामध्ये पहिला व्यक्ती अधिक दुसरा व्यक्ती जर दोघं मिळून काम करत असेल तर या पद्धतीने करायचा मग सरळ सरळ काय येणार दहा गुणिले पंधरा छेदामध्ये पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस पाच तरी पंधरा पाच एक पाच पाच जुने दहा दोन दोघांचा गुणाकार किती दिवस लागतील सहा दिवस लागतील हा दुसरं एक छेद दहा एक छेद पंधरा जे अधिक असेल काम मिळून असेल तर पंधरा दहा मग आता इथं पंधरा आहे एक तर आपण याची लसावी काढू शकतो किंवा छेद समान करू शकतो ओके तर छेद समान करायला गेलं तर याला गुणिले किती करावं लागेल तीन याला गुणिले दोन कारण तीस दोघांमध्ये कॉमन संख्या आहे त्यामुळे मग मुण। तीन एक तीन अधिक बे एक बे छेदामध्ये तीस बरोबर पाच छेद तीस बरोबर पाच आहे की पाच पाच तीस एक छेद सहा म्हणजे सहा दिवस लागते असं पण काढू शकतो असं पण काढू शकतो आपण हे सोपं आहे ना आम्हाला माहिती आहे येतील ना आता आता आपण काय झालं समुद्राच्या किनाऱ्यावरती आलोय आता आपण पाणीत हळूहळू उतरूया लिहून घ्या प्रश्न हो ओके पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न आहे एक काम हे झालं लिहून सर्व एक काम करण्यासाठी ए व बी ला एक काम करण्यासाठी ए व बी ला वीस दिवस लागतात एक काम करण्यासाठी ए व बी ला वीस दिवस लागतात एकटा ए तेच काम एकटा ए तेच काम तीस दिवसात करतो ए व बी ला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात एकटा ए तेच काम तीस दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल बघा आपल्याला प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समजून घेणं महत्वाचं आहे प्रश्न आहे एक काम करण्यासाठी ए व बी ला वीस दिवस लागतात म्हणजे जर दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात संपवतात ते वीस दिवसात संपवतात आणि एकट्याने ने म्हणजे काम सेम आहे हा काम काम तेच हा महत्वाचा पॉईंट आहे काम जर चेंज झालं तर पूर्ण पॅटर्न चेंज होऊन जातो मग काम सेम आहे काम तेच आहे मग एला तीस दिवस लागतो तर बी ला किती दिवस लागतील मागचा जो एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं एक तर त्या पॅटर्न हे तुम्ही करू शकतात म्हणजे बघा दोन्ही संख्यांचं काय तुमचं यांना म्हणायचं ए बी एक्स मानूया आणि एला वाय मग सरळ सरळ बघा दोघांचा काय करणार आपण गुणाकार वीस गुणिले तीस छेदामध्ये तीस वजा वीस म्हणजे काय करणार आपण फरक काढणार कारण एका दोघांनी मिळून किती दिवसात काम केलंय तीस दिवसात त्यापैकी ए ने किती दिवसात केले वीस दिवसात एकटा ए वीस दिवसात करतो तर आपल्याला एकटा काढायचं आहे तर या पद्धतीने करू शकता तुम्ही बघाय पहिला जो प्रश्न होता ते दोन वेगवेगळे काम करत होते दोन्ही मिळून किती काम करतात किती दिवसात करतात ते काढलं आताच्या प्रश्नामध्ये दोघांनी म्हणून एवढ्या दिवसात काम करतायत आणि एक एवढ्या दिवसात करतो तर एक किती दिवसात करणार ते आपण काढणार आहे मग सरळ सरळ वीस गुणिले तीस छेदामध्ये येणार तुमचं दहा शून्य गेला शून्य गेला तीन दुने सहा किती दिवस लागतील साठ दिवस फक्त काय करायचं तुम्हाला जर दोन व्यक्ती असेल तर गुणाकार करायचा वरच्या संख्यांचा आणि खाली फरक काढायचा जर दोघांना मिळून करत असतील तर वरचांचा गुणाकार करायचा खाली दोघांना मिळवायचं म्हणजे बेरीज करायची एवढंच करायचं आपल्याला ओके झालं असेल लिहून झालं ना पुढचा प्रश्न एला एक काम करण्यासाठी दहा दिवस एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला वीस दिवस सी ला तीस दिवस लागतात तर तिघांना मिळून तेच काम किती दिवसात संपवतील पाच पूर्णांक नाही ठीक आहे हा बर तुमच्यासाठी नवीन प्रश्न आहे बरोबर आहे कसं सोडवायचं ते बघून घ्या याच्यासाठी तुम्ही एक फॉर्म्युला यूज करू शकतात एक्स वाय झेड म्हणजे एला द्यायचं एक्स नाव बी ला द्यायचं वाय आणि सीला द्यायचं झेड म्हणजे एक्स वाय झेड छेदामध्ये एक्स अधिक वाय कंसात टाका की इथं गुणी सॉरी इथं गुणिले एक्स अधिक फक्त एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड बघा किंवा झेड एक्स केलं तरी चालेल झेड एक्स एक्स वाय झेड एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स या फॉर्म्युलाचं आपण काय करणार या ठिकाणी यूज करणार ओके मग एक्स वाय व एक्स अधिक वाय सॉरी गुणिले गुणिले झेड एक्स वाय झेड केला आपण गुणाकार करत तिघांचा पुढे एक्स वाय म्हणजे दहा गुणिले वीस अधिक वाय झेड वीस गुणिले तीस अधिक झेड एक्स तीस गुणिले दहा या पद्धतीने काय होणार आपला समीकरण तयार होणार लक्षात ठेवा हा एक फॉर्म्युला तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा एक्स वाय झेड एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स सुरुवातीला एला एक्स नाव दिलं बीला वाय वाय नाव दिलं ला झेड नाव दिलं तर या पद्धतीने समीकरणामध्ये आपण काय केली मांडणी केली त्याच्यानंतर काय करणार बरोबर दहा गुणिले वीस गुणिले तीस छेदामध्ये या दोघांचा गुणाकार दोनशे या दोघांचा गुणाकार सहाशे सहाशे आणि या दोघांचा गुणाकार तीनशे तिघांची बेरीज केली अगोदर आपल्याला काय करावे लागेल बेरीज बेरीज केल्यानंतर आपण कट जे आपण कट मारतो ना ती पद्धत आपण यूज करणार मग दहा गुणिले वीस गुणिले तीस छेदामध्ये बेरीज आली सहाशे आणि पाचशे अकराशे होतात ना तीनशे दोन पाचशे सहाशे अकराशे होतात मग एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला तीन दुने सहा सहा गुणिले दहा बरोबर किती आला तुमचे साठ छेद अकरा या पद्धतीने जर तुमचा पर्यायमध्ये असेल तर उत्तर बरोबर आहे प्रॉब्लेम नाही परंतु नसेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये असेल तुम्ही अपूर्णांक तुमचा झालेला आहे त्या अपूर्णांकामध्ये शिकलं असेल अकरा पाचा अकरा पाचा पंचावन्न अधिक पाच केलं तर किती मिळतात आपल्याला साठ छेद अकरा म्हणजे काय होतो अकरा पाचा पंचावन्न अधिक पाच या पद्धतीने जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर तुम्हाला काढता येत नसेल तर या पद्धतीने काढतो आपण लक्षात ठेवा अकरा पाचा पंचावन्न जी बाकी उरते ना आता बाकी किती उरली पाच जी बाकी उरते ती या या साईडला ठेवायची आहे तुम्हाला ज्याच्याने जे भागाकार आला तो या बाजूला ठेवायचा आहे ओके okay? जो भाग आला तो या बाजूला आणि जी बाकी उरली ती अंशामध्ये आणि अकराने अकरा छेदात अकरा राहणार त्यात काही इशूज नाही म्हणजे तुम्ही या पद्धतीने करू शकतात ओके okay? चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी किंवा तुम्ही अजून जर एक्स वाय झेड जर तुमच्या लक्षात नसेल एक्स वाय झेड जर लक्षात नसेल तर दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकतात लसाही काढून लसावी काढून ते पण सांगून देऊ ओके समजा फॉर्म्युला विसरलात किंवा या पद्धतीने तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने काढू शकतात अडचण नाही एक छेद दहा अधिक एक छेद वीस अधिक एक छेद तीस या फॉर्म्युलाने देखील तुम्ही काढू शकता एला दहा दिवस लागतो बी ला वीस दिवस लागतो सीला तीस दिवस लागतात तर बघा पुढे काय करणार आपण सरळ सरळ एक तर यांचे लसावी काढा किंवा छेद समान करा छेद समान करा याचा अर्थ एकच होतो लसावी काढली काय आणि छेद समान केली काय अर्थ एकच होतो आता इथं तीस कॉमन संख्या आहे पण तीस दहाच्या पाड्यात येते पण वीसच्या पाड्यात येत नाही परंतु जर आपण साठ घेतलं तर तीसच्या पाड्यात येते वीसच्या पाड्यात येते आणि दहाच्या पाड्यात पण येते बरोबर आहे म्हणून कॉमन जी संख्या वाटते तुम्हाला ती घ्यायची आता बघा तीस दुने साठ वीस त्रिक साठ दहा सक साठ आला कॉमन आणि ज्या संख्येला आपण यांना गुणणार त्याच संख्येने वरच्या संख्येने आपण गुणायचं असतो म्हणजे इथं आपण दोन ने गुण आलो तर इथं कितीने गुणणार दोन ने इथं तीनने गुण आलं तर तीनने इथं सहाने गुण आलो तर ने पुढे सहा की सहा अधिक तीन एक तीन अधिक बे एक बे छेदामध्ये कॉमन संख्या साठ तिघांची बेरीज केली अकरा अकरा छेद साठ यांची उलट करून टाकायची अकरा छेद साठ साठ छेद अकरा काय करायचं शेवटी उलट करायची मगापर्यंत आपण मगाशी जो, जो एक्झाम्पल सोडवला त्यामध्ये एक छेद काय आला होता साठ आला होता साठ दिवस एक छेद साठ आला होता पण ज्यावेळेस आपण फायनल आन्सर करायला गेलो त्यावेळेस साठ वरती आणला छेद एक केला म्हणजे त्यावेळेस मी फायनल उत्तर काढणार त्यावेळेस यांची काय करायची संख्यांची आदला बदल करायची आणि याच्यानंतरची प्रोसिजर तर सांगितलीच तुम्हाला मी आत्ता पाच पूर्णांक पाच छेद अकरा ओके थोडंसं गेलं का डोक्यात का बाजूने पडलं बाहेर नाही ना, ना? पिंटी आपलं रे जमलं ना जमेल का आता श्वेताली तू तु? तू तुझं तु, तु नाव श्वेताली ऍक्च्युली तू मागच्या पुरीला बोललो संजना अरे हा राज पिक्चर आता राज पिक्चर लक्षात ठेवावं लागेल बघितलं का राज पिक्चर लाग भूताच हा त्याच्यानंतर हे काय म्हणतात त्याला हॉरर मूवी यायला लागली पहिला तो मुव्ही निघाला त्यावेळेस चॅलेंज दिलं होतं एकटा माणसाने थिएटर मध्ये बघून दाखवावं

आम्हाला तर पाच वर्ष झालं थिएटरच माहित नाही ओके पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी तुमच्या स्किनवर स्क्रीनवर हा स्क्रीनवर नाही हा देतो दे ना एला एक काम करण्यासाठी दहा दिवस एला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात बी ला पंधरा दिवस सी ला वीस दिवस तिघं मिळून किती दिवसात करतील सीला वीस दिवस एला दहा दिवस बी ला पंधरा दिवस सी ला वीस दिवस तर तिघं मिळून किती दिवसात ते काम करतील काम एकच आहे प्रश्न आहे एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला पंधरा दिवस व सी ला वीस दिवस लागतात तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तुम्ही सोडवायचं आहे आता हो दिवाकर चौधरी जाओ जरा बरं तुम्हाला कोणत्या पण स्टेपने उत्तर काढता येईल आपण सोप्या स्टेपने उत्तर काढून तुम्हाला मी दाखवतो हा एकदा परत परत तिसऱ्यांदा जर समजा उद्या जरी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तरी उत्तर यायला पाहिजे आणि येत नाही याचा सर्वात मोठा एक्झाम्पल तू आहेस तू घरी जाऊन अभ्यास करत नाही शंभर टक्के तुला मी स्टॅम्प पेपर लिहून देऊ शकतो तू घरी जाऊन बघत नाही आणि जो विद्यार्थी घरी जाऊन बघत नाही त्याला शिकवलेलं काही डोक्यात राहणार नाही परत ते मास्तराचं डोकं खाणार जमतच नाही नाही पोलीस भरतीला ऐंशी टक्के बोरं घरी जाऊन अभ्यास करत नाही मला माहिती आहे वीस टक्के बोरं करतात आणि जे करतात त्यांचा पेपर पण तसा टप असतो आणि तेच पोलीस होतात अको असो तर बघा परत एकदा सांगतो एक छेद दहा एकदम सोपी मेथड रे अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद वीस ओके आता काय करणार फक्त तुम्ही छेद समान करणार छेद समान कशाने होणार साठ ने होतो तीस ने पण होतो ना नाही नाही साठ ने होतो बरोबर आहे विस्त्रीक साठ पंधरा चोक साठ आणि दहा म्हणजे या पद्धतीने किती सिंपल आहे बघा इथं गुणिले सहा करणार इथं गुणिले चार करणार इथं गुणिले तीन करणार ओके तर भूषण तुम्हाला सांग अरे असू दे ना काय पण नाव इशारा केला ना हात एवढा मोठा बर इथं सहा का घेतलं मी ते सांग मला तू अच्छा दहा सा, सग सहा इथं सहा घेतलं म्हणून इथं सहा घेतलं बरोबर बाजूचा मित्र तू सांग इथं चार का घेतलं आपण छेद समान कुठं करतोय आपण छेद समान करण्यासाठी याला चारने गुण आलो म्हणून वरच्या संख्येला पण चारने गुण आलो ओके हे पुरी आहे ना मी पण तेच सांगणार आहे ना ठीक आहे फर्स्ट वाले पण सेम आहे ना पहिले हे तर लक्षात ठेव ओके मग बघा यांचा गुणाकार किती येणार सहा यांचा गुणाकार चार यांचा गुणाकार तीन छेदामध्ये साठ कॉमन संख्या मग चा, चार चार सहा चार दहा तेरा छेद साठ आणि तुम्हाला म्हटलं होतो मी की फायनल आला की उलट करून टाकायचं साठ छेद तेरा मग तेरी साते तेरीसाते तेरीस झाला तेरचोक सरळ सरळ तेरचोक बावन्न होतात मग बावन इकडे झाले म्हणजे साठामधून बावन्न गेले किती उरणार आठ म्हणून आठ वरती आणि खाली तेरा म्हणजे तेरचोक बावन बावन्न प्लस आठ साठ छेद तेरा या पद्धतीने काय हे आलं अरे थांब ना ग तू ए पुरी हे कसं केलं ना तर बघा सुरुवातीला तुम्हाला अपूर्णांक टॉपिक झालाय का तुझं गणितामधला झालाय त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं नाही सांगितलं होत अरे मी विचारतोय त्याने वेगळ्या पद्धतीने सांगितलं का काही अरे हो ठीक आहे बघ इकडे लक्ष ठेव हे आपण कसं काढतो ऍक्च्युली यांचं आपण काय करतो भागार करतो नहीं? तेरी तेरचोक बावन उरले किती आठ आठ म्हणजे तेरापेक्षा लहान आहे म्हणून पुढे भाग देणार नाही ना भाग जात पण नाही भाग देणार पण नाही ओके मग काय करायचं छेदामध्ये तेरा कायमस्वरूपी हायतीच राहतो म्हणजे ज्याच्याने भागला आपण ते हाय तसंच राहतं आणि जो भागकार येतो तो, तो आपण या बाजूला ठेवतो आणि जो बाकी उरते ती आपण अंशामध्ये ठेवते म्हणजे इथं अंश ठेवायचंय अंशाला बाकी ठेवायचे आणि इथं भागार ठेवायचंय बस ते राहाय तसंच आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो संजना इकडे बघ अर्थ काय होतो तेरचोक संजना आहेस तिला बोलू दे तेरचोक बावन अधिक आठ साठ छेद तेरा म्हणजे साठ छेद तेरा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे याचा अर्थ एकच झाला पाहिजे म्हणून एवढं लक्षात ठेवायचं ओके झालं लिहून समजलं दुसऱ्या पद्धतीने सांगायची गरज आहे कोणाला पाहिजे दुसऱ्या पद्धतीने सांगू अरे सोपंच असणार ते काय बेरीजच करायचे ते पण हे किचकट आहे अरे ते पण काय किचकट नाही ए, ए, ए दहा गुणिले पंधरा गुणिले वीस म्हणजे एक्स वाय झेड दहा गुणिले पंधरा अधिक पंधरा गुणिले वीस अधिक वीस गुणिले दहा काय अवघडे परत यांचा गुणाकार दहा गुणिले पंधरा गुणिले वीस छेदामध्ये दीडशे अधिक पंधरा जुने तीस तीनशे अधिक दोनशे तिघांची बेरीज केली पाचशे सहाशे साडेसहाशे दहा गुणिले पंधरा गुणिले वीस छेदामध्ये सहाशे पन्नास शून्य गेला शून्य गेला पाच त्रिक पंधरा पाच आहे की पाच एक उरला पाच त्रिक पंधरा वीस त्रिक साठ झालं साठ छेद तेरा पुढे सांगितलं आता कसं करायचं ते संपला केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे केलं तर सर्व काही व्यवस्थितच होतं झालं लिहून चला पुढचा प्रश्न ए व बी ए व बी दोघे एक काम व बी दोघे एक काम दहा दिवसात करतात बी व सी बारा दिवसात बी व सी बारा दिवसात सी व ए पंधरा दिवसात करतात पंधरा दिवसात करतात तर तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल तर तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ओके प्रश्न समज समजलं ए व बी ला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात बी व सी ला तेच काम करण्यासाठी बारा दिवस लागतात सी व ए ला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात जर तिघां मिळून जर काम सुरुवात केली तर ते किती दिवसात करतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आठ दिन हा बरोबर आहे याच्यासाठी बघा तुम्ही सेम सूत्राचा वापर करू शकतात फॉर्म्युला एक्स वाय झेड म्हणजे या ए बी नाव द्यायचं एक्स बी सी ला नाव द्यायचं वाय आणि सी ए ला नाव द्यायचं झेड अरे थांब ओके ओके थांब जरा गुणिले इथं करायचं दोन फक्त ज्यावेळेस ए बी दहा दिवसात बी सी बारा दिवसात आणि सी ए पंधरा दिवसात करत असेल त्यावेळेस दोन एक्स वाय झेड टाकायचं एक्स वाय डबल एक्स ना एक्स वाय झेड या सूत्राचा वापर करणार फक्त काय करणार आपण जर दोन दोन व्यक्ती एकत्र काम करत असेल आणि मग शेवटी तिघ मिळून जर काम करत असतील तर त्यावेळेस फक्त इथं दोन एक्स वाय झेड टाकायचं तुम्हाला समजलं मग आणि सेम पद्धत एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स ओके मग दोन गुणिले दहा गुणिले बारा गुणिले पंधरा छेदामध्ये डायरेक्ट एच ऐका छेदामध्ये आपण डायरेक्ट गुणाकार करूया परत परत लिहित बसण्यात अर्थ नाही पहिला गुणाकार येणार दहा गुणिले बारा म्हणजे किती झाले तुमचे एकशे वीस दुसरा गुन्हा पंद्रा ना बारा गुणिले पंधरा म्हणजे पंधरा दोन तीस हातच्या तीन पंधरा एक पंधरा तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी बारा गुणिले पंधरा किती होतात पूजा आकांक्षा बघूया ना आपण पहिले हित काढूया ओके अधिक पंधरा गुणिले दहा बरोबर दीडशे म्हणजे आपण काय केलं अजून आपली जी स्टेप आहे ती काही कमी केली गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट यांच्यावरून गुणाकार इथं करून घेतल्या आता सरळ सरळ बेरीज करणार एकशे ऐंशी आणि एकशे वीस किती होतात रे दोनशे तीनशे चारशे साडेचारशे आली बेरीज दोन गुणिले दहा गुणिले बारा गुणिले पंधरा आणि चारशे पन्नास बघा एक लक्षात ठेवा आपण इथं जरी गुणाकार असेल ए पोरा माझं नाही समजलं शंभर टक्के त्याला विचार पण पर जोपर्यंत माझं समजत नाही तोपर्यंत मलाच विचार दोन गुणिले दहा गुणिले बारा गुणिले पंधरा आपण यांचा गुणाकार पण करू शकतो करू शकतो का नाही करू शकतो करू शकतो परंतु जर गुणाकार केला तर गुणाकार काय होणार मोठा होणार म्हणजे पसारा काय होणार वाढून जाणार परत त्याला संक्षिप्त रूप द्या हे करा त्यात वेळ जाणार त्यापेक्षा जर गुणाकारच असेल ना तर असंच राहू द्यायचं शेवटपर्यंत कारण कसं का आहे भाग द्यायला सोपं पडतात छोट्या संख्या असल्या तर भाग द्यायला काय पडतात आपल्याला सोपे पडतात म्हणून शून्य गेला शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन एक तीन तीन चोक बारा चार दुने आठ किती दिवसात होतील आठ दिवसात होतील बस दुसरी पद्धत काय करायचंय दुसरी पद्धत काय बघा एक छेद दहा अधिक एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा सेम करायचं फक्त फायनल उत्तरला गुणिले दोन करायचा चाराला असेल ना हा बस चारला गुणिले दोन करायचा म्हणजे कसं बघा पंधरा चौक साठ बारा पंचे साठ म्हणजे साठ काय आहे संख्या कॉमन आहे मग याला गुणिले चार करणार बारा पंच साठ म्हणून पाच करणार दहा सक साठ म्हणून सहा करणार पुढे येणार तुमचं वरती येणार गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार बरोबर सहा अधिक पाच अधिक चार छेदामध्ये साठ बेरीज केली सान दहा पंधरा पंधरा छेद साठ फायनल उत्तर आलं पंधरा आहे की पंधरा पंधरा जुने पंधरा चोक साठ एक छेद चार गुणिले चार छेद एक करायचं संख्यांचे अदला बदला करायचं आणि गुणिले दोन करायचं म्हणजे बरोबर किती आठ दोन्ही पण पद्धतीने काढू शकतो काय अडचण नाहीये ओके okay. आता मला सांग लास्ट बेंच काही प्रॉब्लेम आहे समजलं नक्की नसेल समजलं दहा वेळा विचारून घे कारण आपण इथं चुका करण्यासाठीच बसलोय आणि हा इथं मोका आहे तुम्हाला चुका करण्याचा परीक्षेमध्ये थोडी ना मोका भेटणार आहे हे तुम्हाला समजलं का ना काय अडचण आहे ना याच्यामध्ये okay. देऊ याच्यावरती प्रश्न घ्या ए व बी दोघे एक काम वीस दिवसात ए व बी दोघे एक काम वीस दिवसात बी सी पंधरा दिवसात बी सी पंधरा दिवसात व सी ए बारा दिवसात करतात बघा मी प्रश्न शॉर्टकटमध्ये लिहितोय आणि तुम्हाला सांगतोय म्हणजे प्रश्न तुमचं काय झालं पाहिजे नोट नोटबुक मध्ये लिहताना लॉंगकटमध्ये झालं पाहिजे ए व बी दोघे काम वीस दिवसात बी व सी पंधरा दिवसात सी व ए बारा दिवसात करतात तर तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अरे थांब ना अरे <laughs> तुला येत आहे आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय सोबत किती दिवसात करतील किंवा किती दिवसात पूर्ण होईल ओके सोडवाच नाही सोडून दे परत एकदा एका मिनिटात सांगून देतो हो एक छेद वीस अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद बारा ओके साठच कॉमन संख्या भेटते सगळीकडे आपल्याला हेच एक्झाम्पल आहे ना गुणिले बारा पंचे साठ पंधरा चौक साठ वीस त्री साठ गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच तीन अधिक चार अधिक पाच बंड होणार नंतर चालू बर काय झालं सीन त्याच्यामध्ये अच्छा एवढा तो फिल्टर करतो ना सकाळ आल्यालाच करायला पाहिजे मग साठ ओके मग बेरीज काय यांची पाच आणि तीन आठ आणि चार बारा छेद साठ परत साठ छेद बारा असं करून घेतलं तरी चालेल किंवा बारा, एकी बारा, बारा की बारा बारापंचे साठ असं केलं तरी चालेल नो इशू बारा की बारा बारापनशे साठ पाच उत्तराला गुणिले दोन करणार बरोबर दहा कारण दोघं दोघं मिळून काम करतायत म्हणून गुणिले दहा करतोय आपण हा सॉरी गुणिले दोन करतोय क्लिअर ओके तुमचा आलाच होतो उत्तर त्यामुळे काय टेन्शन नाही आता पुढचा प्रश्न घेऊ आपण ये व बी एक काम बारा दिवसात ए बी बारा दिवसात बी व सी पंधरा दिवसात बी सी पंधरा दिवसात सी व ए तेच काम वीस दिवसात सी आणि ए वीस दिवसात काम पूर्ण करतात तर एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर एकटा ए एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ओके okay. पाणी दे ना मला थोडं तोपर्यंत प्रश्न सोडवा जमलं तर साधा आहे ओके okay. किती बरोबर आहे <coughs> तर बघा या प्रश्नाला आपण कसं सॉल्व करणार ते तुम्हाला मी सांगतो हे हा प्रश्न तुम्ही दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतात एक म्हणजे सूत्राप्रमाणे जसं तुम्हाला मी सूत्र लिहून दिलं एक्स वाय झेडचा त्या पद्धतीने एक्स वाय झेड यांना आपण एक्स नाव देऊया वाय नाव देऊया झेड नाव देऊया आणि छेदामध्ये एक्स वाय अधिक वाय झेड वजा झेड एक्स इथं वजा करायचं फक्त जिथं आपण बेरीज करत होतो ना तिथं फक्त काय करायचं तुम्हाला वजा करायचं आणि दोघं दोघं मिळून काम करतायत ना म्हणून इथं काय करणार दोन ठेवणार हा एक फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाने तुम्ही हा प्रश्न सोडू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ओके जसं की आपण याच्या अगोदरचे प्रश्न सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने परंतु जर तुम्हाला या फॉर्म्युलाने प्रश्न सॉल्व्ह करायचा नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील प्रश्न सोडू शकता पहिली गोष्ट ए बी बारा दिवसात बी सी पंधरा दिवसात सी ए वीस दिवसात तर याच्यासाठी काय करायचं तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते आपण पहिले काढून घ्यायचं मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद वीस प्रथम काय करायचं तुम्हाला तिघं मिळून किती दिवसात काम करतील ओके तिघांना मिळून किती दिवसात काम करतील मागचा सोडवलं वाटतं ना पण एक्झाम्पल सेम प्रश्न दहा दिवस येतात तरी पण एकदा गुणिले पाच बारा पंचे साठ गुणिले चार गुणिले तीन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच पाच अधिक चार अधिक तीन छेदामध्ये साठ बरोबर बारा छेद साठ बारा एक बारा बारा पंचे साठ पाच आला पाच गुणिले दोन केलं बरोबर साठ दिवस पाच जुने दहा बरोबर दहा दिवस बरं आता काय केलं आपण जे दहा दिवस आहेत हे काय काढले आपण तिघं मिळून ते काम किती दिवसात करतात दहा दिवसात करतात तिघं मिळून मग आपल्याला काय काढायचं एकटा ए ते काम किती दिवसात करतो मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तिग मिळून किती दिवसात करतायत ते दहा दिवसात करतायत मग एकटा ए म्हणजे बी सी इथं कुठे बी सी म्हणजे ए एचं काढायचं आहे ना म्हणून वजा बी सी करायचं एक छेद पंधरा बघा कारण बघा हे तिघं मिळून काम केलेले दिवस आहेत हे काय तिघं मिळून काम केलेले दिवस आहे या तिघ मिळून दोघांनी जे काय काम केलंय ते काय करायचं आपल्याला वेगळं करून आहे आता एक छेद दहा काय काढला आपण तिघं मिळून काम केले बरोबर आहे आणि त्याच्यामधून आपल्याला फक्त एकटा एचं विचारलंय कशाचं विचारलंय एकटा एचा विचारलंय मग चा विचार याच्यामध्ये बी सी आहे का आहे A, B, ए बी सी तीन प्रकार आहेत ना ए बी सी आहेत का तीन प्रकार त्यापैकी एचा काढायचा आहे बी सी मग कुठे आहे तर बी सी इथं आहेत म्हणजे बी सीने एवढे दिवस काम केलेत एवढ्या दिवसात पूर्ण करतात ते काम तिघं मिळून दहा दिवसात करतात बी सी मिळून पंधरा दिवसात करतात मग जर आपल्याला एकटा एचं काढायचा आहे तर पंधरा दिवस काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल याच्यामध्ये कॉमन संख्या गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन तीस कॉमन येणार ना मग तीन एक तीन छेदामध्ये वजा दोन आणि छेदामध्ये तीस पुढे एक छेद तीस काय उत्तर आलं एक छेद तीस यांचं काय करणार आपण उलट करणार म्हणजे तीस गुणिले दोन बरोबर साठ दिवस नाही 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 एकटा याच काढायचं आहे ना, ना, ना ये एक स्टॉप करायचा जर दोघं मिळून राहिले असते तर डबल केलं असतं पण आपण एकटा चा काढतोय म्हणून किती दिवसात पूर्ण करेल एकटा ए तीस दिवसात पूर्ण करेल बरं काही समस्या आहे का आता बघा तुम्ही काय केलं एकदा परत रिपीट करतो म्हणजे तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे हाच माझा उद्देश आहे सगळ्यात पहिले काय करायचं तिघां मिळून ते काम किती दिवसात करतात हे आपण काढायचं शिकलो याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मग तिघं मिळून किती दिवसात करतात ते प्रथम काढून घ्यायचं मग ते काढलं आपण दहा दिवसामध्ये तिघं मिळून किती दिवसात करतात दहा दिवसात करतात मग जर तिघं मिळून दहा दिवसात करत असेल तर एकटा एक किती दिवसात करेल यासाठी तिघं मिळून जे आलेली दिवस आहेत त्याच्यातून वजा या दोघांची वजा करायचे बी सी चे वजा करायचे चा विचारलं असेल तर बी सी वजा करायचं आणि समजा बी किती दिवस काम करत असेल तर सी ए वजा करायचा आणि जर आपल्याला सी किती दिवसात काम करेल असं विचारलं असेल तर ए बी वजा करायचा बघा म्हणजे तुम्हाला इथं बाकी चिन्ह दिलं बाकी कुठे चिन्ह दिलं काय दिलं याची लक्षात ठेवायची गरज पडणार नाही सिम्पल आहे कोणाला कोणाचं काढायचं आहे त्याच्यावरून हे तिघांतून वजाबाकी करायच्यात आपल्याला बैठलं ना चलो ठीक आहे अभिन घ्या नोट करून घ्या सर कुठे होते तुम्ही खूप दिवस गायब होते अच्छा पनवेल होते का म्हणे ठाणे असायचे ना पहिले तुम्ही आता पनवेलला राहायला पनवेलला आहेत का रुटीनच अवघड आहे जरा येणं जाणं आकांक्षा झोपाली आहे लिहून संजना पेंट्या ओके पुढचा प्रश्न घेऊया आता आता एक प्रश्न तुम्हाला मी देणारच आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे सोडवायचा आहे समजता येणार शिकवलेलं नाही कोण बोलला ए व बी एक काम वीस दिवसात करतात ए बी एक काम वीस दिवसात करतात बी व करता करता सी पंधरा दिवसात करतात बी सी पंधरा दिवसात करतात सी व ए बारा दिवसात करतात सी आणि ए बारा दिवसात करतात त्या कुठं संख्या चेंज केलं की वीस पंधरा आणि बारा तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ए बी बारा, बारा दिवसात बी सी पंधरा दिवसात सी ए वीस दिवसात अरे बाबा आता मी काय म्हणायचे देत नाहीये जे पुस्तकामध्ये आहे तेच तुम्हाला देतोय सोडवा चला तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल इकडच्या इकडे संख्या झाल्या म्हणजे प्रश्न चेंज होणार ना मग एकटा येचं मग संख्या इकडे तिकडे असतील ना ये आता ट्रायल तर करा तुम्ही तीस दिवस तर तीस दिवस बघ आम्ही सांगतो तुम्हाला उत्तर काय दे तेच उत्तर बघा प्रश्न आता रिपीट करायचा आपल्याला एकटा बी एकटा चा काढायचं आपल्याला एकटा बी प्रश्न आहे ए बी एक काम वीस दिवसात बी सी पंधरा दिवसात सी ए तेच काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करतात अरे बापरे एवढा आवाज जोरात येतोय उत्तर काय आलं मग किती दिवसात बी काम करेल साठ दिवसात काम करेल सोडून द्यायची काय आवश्यकता नाही सगळे एक्झाम्पल सोडून दिलं काय समजलं का बाळा तुला सोडून देऊ सोडून देऊ हा ठीक आहे पहिला दिवस आपण डायरेक्ट अर्ध्या पाण्यात गेलो ना त्यामुळे जरा गोळ झाला असो तर बघ ए आणि बी एक छेद किती दिवसात करतात वीस दिवसात अधिक बी सी पंधरा दिवसात अधिक सी बारा ए बारा दिवसात प्रथम काय करणार आपण ते तिघं मिळून किती दिवसात काम करतात तिघांचं म्हणजे ए अधिक बी अधिक सी किती दिवसात काम करतात ते आपण काढणार त्यासाठी बघा यांची एक तर लसावी काढा किंवा कॉमन संख्या किंवा छेद समान जर छेद समान करायला गेलो तर या तिघांच्या पण पाड्यात एकच संख्या कॉमन आली पाहिजे की तिघांच्या पाड्यात येते तिला म्हणतात एक तर लसही म्हणतात छेद समान म्हणतात आता जी साठ संख्या आहे या तिघांच्या पाड्यात पण येते म्हणजे वीस त्रिक केलं तर साठ पंधरा चौक केलं तर साठ आणि बारा पंच केलं तर साठ आणि ज्या संख्येला यांना गुणणार आपण त्या संख्येने वरच्या संख्येला पण काय करायचंय गुणायचं आहे ओके मग पुढे काय होणार तीन अधिक चार अधिक पाच छेदामध्ये साठ जी काय गुणाकार यांचं कॉमन एकदाच घ्यायचं परत परत घ्यायचं नाही सरळ सरळ चार तीन पाच नऊ अकरा अकरा दोन बारा बारा छेद साठ बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजे ते तिघ मिळून किती दिवसात कम्प्लीट करतात ते काम पाच दिवस तिघं मिळून दोन पाच गुणिले दोन करायचं म्हणजे दहा दिवसात काय करतात कम्प्लीट करतात बर गुणिले दोन का केलं का करायचं ज्या ए बी वीस दिवसात बी सी पंधरा दिवसात म्हणजे दोघं दोघं मिळून काम करतात त्यावेळेस गुणिले दोन करायचं जर एक एकटा माणूस करत असेल तर त्यावेळेस गुणिले दोन करायचं नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणजे ते दहा दिवसात काम कम्प्लिट करतात व्हेरी गुड तिघ मिळून किती दिवसात काम करतात दहा दिवसात करतात तर आपल्याला काय विचारलंय की एकटा बी किती दिवसात करेल बरोबर आहे मग एक छेद दहा हे काय घेतलं आपण तिघांचे दिवस घेतले वजा ह्याच्यातून तिघ मिळून दोन मायनस करावून टाकावं लागेल ना आपल्याला मग दोन कोण मायनस करणार आपण सी आणि ए मायनस करणार मग सी आणि ए कुठे आहेत तर इथं आहेत म्हणजे काय आहे त्यांचं एक छेद बारा इथं पण सेम कॉमन संख्या काय आहे ते तुमची बारा पंचे साठ दहा सकसाठ गुणिले सहा गुणिले पाच बरोबर सहा वजा पाच

हे बघा हे बघायला यांचे चाव चाव सुरू लिहून घेऊया त्याला <गया जीजिए> एला एक काम करना सा चार दिवस एला एक काम करना सा चार दिवस एला एक काम करना सा चार, चार दिवस बीला पांच दिवस व बिला तेच काम करण्यासाठी पाच दिवस लागतात काम तेच आहे तेच काम करण्यासाठी पाच दिवस लागतात दोघांनी मिळून काम पूर्ण केल्यास दोघांनी मिळून काम पूर्ण केल्यास दोघांनी मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना तीनशे साठ रुपये मिळतात त्यांना तीनशे साठ रुपये मिळतात तर बीचा वाटा किती बी ला किती रुपये भेटतील त्याचा अर्थ वाटा हा वाटा घेतात ना तुम्ही मच्छी हा वाटा बाबा हो अरे मग त्याचं झालेलं आहे म्हणून तो उत्तर देतोय त्याने एक तीन चार महिने केलेत अगोदर आणि जे काही केलं त्याने ते मनापासून केलं म्हणून त्याच्या लक्षात आहे ओके तर बघूया काम एकच आहे पण एला चार दिवस लागतात ला पाच दिवस लागतात आणि त्यांना रुपये मिळतात तीनशे साठ तर आपल्याला बीचा वाटा किती किंवा बीला किती रुपये मिळतील ए बी ए किती दिवसात करतो चार, चार दिवसात बी किती दिवसात करतो पाच दिवसात यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं केलं म्हणजे चार गुणिले पाच सॉरी चार अधिक पाच आणि चार अधिक पाच आणि कोणाचा काढायचा आपल्याला एचा बीचा वाटा काढायचा बरोबर आहे बीचा वाटा किती आहे चार, चार। क्रॉस केलं ना आपण हे हे काय करायचं आपल्याला हा फॉर्मेट लक्षात ठेवायचा ज्यावेळेस पैसे आपण दिलेले असणार ज्यावेळेस पैसे भेटत असेल त्यावेळेस काय करायचं यांचं क्रॉस मल्टिफिकेशन करायचं व्यस्त प्रमाणात करायचं किंवा क्रॉस करायचं व्यस्त नको काय नको सरळ सरळ क्रॉस करायचं लक्षात राहतं क्रॉस करायचं म्हणजे चार कोणाचा काढायचा आहे बीचा वाटा काढायचा आहे एचा वाटा काढायचा असेल तर किती घेतलं असतं आपण पाच घेतलं असतं सरळ सरळ चार गुणिले तीनशे साठ रुपये मिळतात ते जे रुपये मिळतात ते इथं पुढे चार छेद नऊ गुणिले तीनशे साठ नवा एक नऊ नऊ चोक छत्तीस चार चोक सोळा एकशे साठ रुपये कोणाला मिळालं बी ला मिळालं आता मला सांग येला काम करण्यासाठी किती दिवस लागतात चार दिवस काम सेम आहे बीला पाच दिवस रुपये जास्त कोणाला भेटले पाहिजे एला भेटले पाहिजे का बीला भेटले पाहिजे एला भेटले पाहिजे मग एचं काय आहे पाच यायला पाहिजे ना याच म्हणून पाच इथं आपण इथं हा अरे तसं नाही मी काय सांगतो तुम्हाला आता आपल्याला सर्वात पहिला प्रश्न समजून कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतोय उत्तर आपण काढलं आणि सिम्पल आहे तीनशे साठ रुपये मधून बीचा वाटा काढला तर एचा वाटा उरतो त्यात काही इश्यू नाही पण तुम्हाला कळायला पाहिजे की आपण इथं क्रॉस मल्टिफिकेशन का केलं ते पण महत्वाचं आहे ओके पहिली गोष्ट बघा एच चार दिवसात करतोय बी पाच दिवसात करतोय आणि रुपये त्यांना तीनशे साठ रुपये मिळतात ऑफियसली कोणाला जास्त पैसे भेटायला पाहिजे एला, एला।, एला। म्हणजे काम एकच आहे पण तो लवकर करतो एक दिवस मग एला जास्त पैसे भेटले पाहिजे की नाही मग एला जर जास्त पैसे मिळायला पाहिजे तर एचा काय असला पाहिजे पाच असला पाहिजे तरच याला जास्त पैसे भेटणार कारण दोन वाटे एक चारास पाच वाटे चार चारस पाच वाटे तर हा याला एचं नाव द्यायला पाहिजे कारण एला जास्त पैसे भेटले पाहिजे आणि याला बीचं नाव द्यायला पाहिजे आणि या पद्धतीने काढल्यान आपण बीचा काढला म्हणून ए एचा काढायचं असेल तर इथं पाच ठेवलं पाहिजे होतं बीचं काढायचं असेल म्हणून चार ठेवलं पण आप मला सांगायचं की आपण क्रॉस मल्टिफिकेशन का केलं हे महत्त्वाचं आहे कारण कोणाची व्हॅल्यू जास्त आहे ती व्हॅल्यू आपण आपल्या पद्धतीने दर्शवायची ओके आता समजलं असेल ठीक आहे हा नंतर गप्प मारू आपण ए कॉमा बी व सी ए बी आणि सी ए बी व सी अनुक्रमे एक काम एक काम आठ दहा आणि बारा दिवसात पूर्ण करतात तिघांनी एकत्र काम करून सात हजार चारशे रुपये मिळवतात तर बीचा वाटा किती वाटा घाटा ओके प्रश्न समजला एकदा रिपीट करतो ए हळूहळू बोलतो संजना ए बी व सी अनुक्रमे एक काम आठ दिवस बारा दहा दिवस आणि बारा दिवसात पूर्ण करतात तिघांनी एकत्र काम करून सात हजार चारशे रुपये मिळवले तर बीचा वाटा किती हो मग असो चला कामाधंद्याला लागूया ओके okay, बघा ए बी ए बी आणि सी यांचं किती आहे आठ दहा आणि बारा पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा ए आठ दिवसात काम कम्प्लीट करते बी दहा दिवसात करते सी बारा दिवसात करते बरोबर आहे आणि रुपये त्यांना चार हजार सात हजार चारशे रुपये मिळाले तर मला सांगा सगळ्यात जास्त पैसे कोणाला मिळायला पाहिजे सगळ्यात जास्त पैसे कोणाला मिळायला पाहिजे एला मिळाला पाहिजे तो ओके okay. काय केलं आपण ए बरोबर बरुपरा, आठ बी बरोबर दहा आणि सी बरोबर बारा तिघांची एल सी एम काढली म्हणजे लसावी काढली मिळाली एकशे वीस आता एकशे वीस एला किती संख्येने गुणणार म्हणजे आपल्याला एकशे वीस मिळणार तर काय किती संख्येने गुणणार आपण पंधरा ते वीस असे म्हणजे पंधरा गुणले आठ केले तेव्हा आपल्याला काय मिळणार एकशे वीस म्हणून इथं ठेवायचं पंधरा पुढे दहाला कितीने गुणणार म्हणजे एकशे वीस मिळणार तर बारा मग इथं गुणिले किती करणार आपण बारा तेव्हा आपल्याला एकशे वीस मिळेल म्हणून इथं ठेवणार आपण बारा आणि याला कितीने गुणणार म्हणजे एकशे वीस मिळणार दहा म्हणून या दोघांचा गुणाकार केला आपण कितीने गुणाला दहाने म्हणजे या पद्धतीने संक्षिप्त रूप काढायचं आहे पंधरा बारा दहा मग यांचं एक कॉमन एका संख्येने तिघांना भाग जातोय का नाही जात आणि पैसे ठेवताना कोणाला जास्त पैसे मिळणार तर एला मिळणार मग एचं किती आहे बीचा आणि सीचा दहा या पद्धतीने मग आता आपण आपल्या पद्धतीने काढू शकतो तिघांची बेरीज करणार वा, कोणाचा वाटा काढायचा आहे आपल्याला बीचा वाटा काढायचा आहे म्हणून वरती ठेवणार आपण बारा छेदामध्ये तिघांची बेरीज केली पंधरा आणि झाले तुमचे सत्तावीस आणि दहा सदोतीस सदोतीस सदो छेद चौऱ्याहत्तर बरोबर आहे गुणिले मग सरळ सरळ ही काय काय रेक्कम त्यांना एवढे जेवढे रुपये भेटले तेवढे सदोतीस जुने चौऱ्याहत्तर होतात माझ्या माहितीनुसार बरोबर का सदोतीस एक सदतीस सदोतीस जुने चौऱ्याहत्तर बार जुने चोवीस मग चोवीसशे रुपये कोणाला मिळालं बी ला मिळालं मग ते बाकीचं मग एला जर मिळायचं असेल तर एला मायनस करावं लागेल सीला करायचं असेल तर सीचं पण मायनस करावं लागेल आता समजलं ला? परत एकदा सांगू का रे समजलं आपण एवढं लक्षात ठेवा तुम्ही एकशे वीस का घेतलं आणि इथं पंधरा का आला बारा का आला आणि दहा का आला समजलं म्हणजे जे तुम्हाला ट्रिक सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात काय प्रॉब्लेम नाही आता ही पण ट्रिक बरोबर आहे ज्या पद्धतीने आपण काढलं लसावी काढून ती पण पद्धत बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक पद्धत असू शकते यांना एक्स वाय आणि झेड हे नाव द्यायचं आहे आपल्याला जे ए बी सी डी आहे ए बी डी ए बी सी आहे त्यांना एक्स वाय झेड नाव देऊ शकतो किंवा ए बी सी जरी ठेवलं तरी चालेल आपल्याला फक्त काय करायचं ए बी बी सी आणि सी ए जसे आपण एक्स वाय वाय झेड झेड एक्स केलं होतं त्या पद्धतीने या पद्धतीने आपण केला मग एची किंमत किती आपल्याकडे आठ गुणिले बीची किंमत दहा बीची किंमत दहा गुणिले सीची किंमत बारा परत ए ए सी आणि एची किंमत किती बारा गुणिले आठ बरोबर आहे बारी आठे शहाण्णव इकडं एकशे वीस इकडं ऐंशी ऐंशी शहाण्णव एकशे वीस आणि शहाण्णव आता मला सांगा आपण जे ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण ए बी सी कोणाला द्यायचं ज्याचा जास्त पैसे ज्याला भेटणार हे आपल्याला कळणार कारण ए सर्वात कमी दिवसात काम करतोय म्हणजे सर्वात जास्त पैसे कोणाला मिळायला पाहिजे ए मग या तिन्ही संख्यामध्ये सर्वात जास्त किंमत कोणत्या संख्येची आहे याला द्यायचं एचं नाव मग दोन नंबर पैसा कोणाला भेटला पाहिजे बी ला मग याच्यामध्ये दोन नंबर पोझिशनवरती कोणती संख्या आहे बी याच्यामध्ये तीन नंबर पोझिशनवरती हो सी तर अशा पद्धतीने संख्या नंतर आता काय करू शकतो आपण यांना संक्षिप्त रूप देऊ शकतो ठीक आहे चारने भाग देऊया जातोय जातोय चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार दुने आठ चार चौक सोळा तीस वीस चोवीस आणखी भाग जातोय का हे बघा संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप देतोय ऐंशी आता आपण ए बी सी डी प्रमाणे मांडणी करून घेऊ एकशे वीस बीची किंमत आहे आपल्याकडे शहाण्णव सीची किंमत आहे आपल्याकडे अस्सी हे समजलं ना तुम्हाला काढचं नाही चाराने भाग दिले समजा आपण चार दुने चार त्रिक बारा चार दुने आठ एक चार चौक सोळा परत चार दुने आठ परत अजून भाग जातोय देणार बे इथं पंधरा येणार इथे येणार तुमचे बारा आणि ते येणार तुमचे दहा दोनाने भाग दिला बे एक बे एक उरला बे पंच दहा बे एक बे बे दोन चार बे एक बे समजलं पंधरा बारा दहा पुढे पंधरा एक विषम संख्या आली म्हणून भाग जात नाही एकाच संख्येने तिघांना भाग जात नाही इथं आपण काय करणार स्टॉप करणार त्याच्यानंतर तिघांची बेरीज केली आपण किती येते बेरीज सदतीस बेरीज आली कोणाचा काढायचा आपल्याला वाटा बीचा वाटा काढायचा म्हणून बारा किती रुपये मिळाले सात हजार चारशे रुपये मिळाले ओके सदोतीस एक सदोतीस सदोतीस जुने चौऱ्याहत्तर दोनशे गुणिले बारा बरोबर चोवीसशे रुपये बी चा वाटा किती चोवीसशे रुपये मग ते ए बी सी चा आपण वेगळं करू शकतो मला वाटतं ही ही जर तुम्ही हे समजलं का तुम्हाला आता ही सगळ्यात सोपं पद्धत असं मला वाटतं बाकी तुमच्या ओके लिहून घ्या